जगभरातील सर्व प्रकारच्या बातम्या आपण घरात बसून वाचू शकतो ऐकू शकतो पाहू शकतो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक जिंकल्याची अभिमानास्पद बातमी असो कोकणातील महापुराची अस्वस्थ करणारी बातमी असो रस्त्यावरील अपघाताची दुःखद बातमी असो किंवा भ्रष्टाचाराची संतापजनक बातमी असो सर्व प्रकारच्या बातम्यांशी मानवी जीवन कायम जोडलेले आहे जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी घटना बातमीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते बातमीतील तपशील योग्य प्रकारे समजणे उमजणे म्हणजेच बातमीचे आकलन होणे माहिती देणे ज्ञान देणे समाज प्रबोधन करणे परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचे प्रमुख उद्देश असतात बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते ज्यामध्ये काय घडले कधी घडले कोठे घडले कसे घडले कोण कोण उपस्थित होते या प्रश्नांची उत्तरे मिळतात हे समजून घेणे म्हणजेच बातमीचे आकलन होणे भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद असलेली बातमी वाचूया भालाफेकीत नीरज चोप्राला ऐतिहासिक सुवर्ण पदक टोकियो भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला त्याने पुरुषांच्या भालाफेकमध्ये सत्याऐंशी दशांश अठ्ठावन्न मीटर या कामगिरीसह सुवर्ण पदकावर नाव कोरले तो ऑलिम्पिकमधील ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आता या बातमीचे आकलन करून घेण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे शोधू बातमी कोणत्या देशातील शहरातून आली आहे जपान या देशातील टोकियो या शहरातून ऐतिहासिक सुवर्ण पदक कोणाला व कोणत्या क्रीडा प्रकारात मिळाले नीरज चोप्रा याला भालाफेक या, भाला या क्रीडा प्रकारात बातमीतील पहिल्या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का आणि का या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे स्वतंत्र असू शकेल परंतु आपल्या उत्तराचे संयुक्तिक कारण तुम्हाला सांगता आले पाहिजे जसे की मी या वाक्याशी सहमत आहे कारण भालाफेकीत भारताने प्रथमच सुवर्णपदक मिळवले म्हणून इतिहास रचला असे म्हटले ही बातमी कोणत्या क्षेत्रातील आहे क्रीडा खालील बातमी वाचून तिचे आकलन करून घेऊया विद्यार्थ्यांसाठी गणित विषयावर वेबिनार पुणे विद्यार्थ्यांना गणित विषयाबाबत आवड निर्माण होण्यासाठी अंकनाद ॲप कडून थोर भारतीय गणिततज्ञ भास्कराचार्य यांच्या लीलावती या ग्रंथावर तेरा व चौदा ऑगस्ट रोजी वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे हे वेबिनार सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून त्यात गणित विषयाचे संशोधक अभ्यासक डॉक्टर सुधाकर आगरकर मार्गदर्शन करणार आहेत प्रश्न प्रस्तुत वेबिनारचा विषय कोणता आहे प्रस्तुत वेबिनारचा कालावधी किती दिवसांचा आहे प्रस्तुत वेबिनारचा हेतू लिहा प्रस्तुत वेबिनारचे मार्गदर्शक कोण आहेत प्रस्तुत वेबिनारचे आयोजक कोण आहेत प्रस्तुत वेबिनारची तुम्हाला गरज वाटते का वरील प्रश्नांची उत्तरे समजून घेतली की प्रस्तुत बातमीचे योग्य आकलन झाले असे म्हणता येईल तुमच्या लक्षात आलेच असेल की ही बातमी शैक्षणिक क्षेत्रातील आहे आता या प्रश्नांची उत्तरे समजून घ्यायचा प्रयत्न करूया पहिला प्रश्न पहा उत्तर काय आहे भास्कराचार्य यांचा लीलावती हा ग्रंथ दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे दोन दिवस तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे की विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर सुधाकर आगरकर पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे अंकनाद ॲप आणि सहाव्या प्रश्नाचे उत्तर मात्र प्रत्येकाचे स्वतंत्र असेल जसे मला लीलावती ग्रंथाविषयी उत्सुकता आहे म्हणून गरज वाटते किंवा डॉक्टर आगरकर हे विषय खूप छान समजावून देतात त्यांचे मार्गदर्शन आवश्यक वाटते म्हणून गरज वाटते इत्यादी कोणतीही बातमी समजून घेताना बातमीचे शीर्षक दिनांक स्थळ कालावधी संबंधित व्यक्ती तपशील हे मुद्दे लक्षात घ्यावेत सांस्कृतिक क्रीडा राजकीय शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय विज्ञानविषयक साहित्यिक आणि दैनंदिन घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात बातमी लिहिता येणे व लिहिलेल्या बातमीचे आकलन होणे ही अधिकाधिक सरावाने साध्य होणारी कौशल्य आहेत यासाठी वाचन श्रवण लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या आपण काय शिकलो कोणतीही बातमी वाचल्यावर ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर काय कधी कोठे कसे कोण कोण या प्रश्नांची उत्तरे समजली की प्रस्तुत बातमीचे आकलन झाले असे समजावे बातमीचे क्षेत्र समजणे आवश्यक असते बातमी हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे बातमी लेखन व आकलन हे सरावाने साध्य होणारे कौशल्य आहे स्वाध्याय खालील बातमी वाचा व वा त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा सृजन आनंद विद्यालय रत्नागिरी या शाळेत विज्ञान महोत्सवाचा समारोप संपन्न जागर विज्ञान महोत्सवाचा समारोप रत्नागिरी रत्नागिरी येथील सृजन आनंद विद्यालय या शाळेत पाच दिवसांचा विज्ञान महोत्सव नुकताच संपन्न झाला विज्ञान दिनी दुपारी चार ते सहा या वेळात या महोत्सवाचा समारोप समारंभ साजरा झाला या महोत्सवाची सांगता प्रसिद्ध शास्त्रज्ञ माननीय रघुनाथ माशेलकर यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली विज्ञानाचे महत्व सांगताना आपल्या जीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केली समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजय लेले यांनी भूषवले विज्ञान विषयाच्या शिक्षिका श्रीमती सरिता शाह यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले या निमित्ताने पन्नास विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्याला विज्ञान प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला कोण ते लिहा अ समारंभाचे प्रमुख पाहुणे आ समारंभाचे, समारंभाचे अध्यक्ष ई प्रदर्शनास प्रतिसाद देणारे प्रस्तुत बातमीतून तुम्हाला काय काय समजले तुमच्या आवडीचे कोणतेही एक वृत्तपत्र निवडा त्यातील क्रीडाविषयक कोणत्याही दोन बातम्या शोधा त्यावर आधारित प्रत्येकी किमान चार प्रश्न तयार करा व त्यांची उत्तरे स्वभाषेत लिहा